अग्निशामक बंब दलाचे गाड्या सध्या या ठिकाणी आलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता हा परिसर आणि जिथे आग लागली होती तिथं युद्ध पातळीवर अग्निशामक दलाकडून हा आग विझवण्याचा प्रयत्न सध्या सुरू होत आहे. कॅमेरामध्ये वरती या, पाहू शकता कशा पद्धतीने इथे हे एक बर्फ पडल्यासारखा सध्या चित्र आहे. आणि ही जे केमिकल आहे ही केमिकल सध्या इथून सोडला जातोय आणि ही आग विझवण्याचा प्रयत्न सध्या इथून होत आहे. या साईडला तुम्ही पाहू शकाल, पाहत असाल तर इथं काही महानगरपालिकेचे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कामे होत असलेले ते पाईप ठेवण्यात आलेले आहेत. आणि जसं आज विजुअल त्यानंतर लगेच ही आग पेटत आहे, त्यामुळे अग्निशमक बंबकडून त्यांना एक युद्ध पातळीवर काम करावं लागत आहे. सध्या पाहू शकता अशा पद्धतीने हा पांढरा शुभ्र एक केमिकल बाहेर निघत आहे आणि आग विझवण्याचा सध्या इथे जोरदार प्रयत्न सुरू आहे. इकडे जर तुम्ही पाहू शकत असाल जिथून आग स्टार्टिंगला लागली होती भयानक आग रौद्ररूप धारण केली होती, सध्या हा चित्र इथला आहे. आणि केमिकल युक्त पावडर वापरल्याने हा परिसर आता सध्या काही प्रमाणात आग विझवण्यात अग्निशामक बंब कडून या जवानांना यश आलं आहे. जर आपण या परिसराचा विचार केला तर ही आग पाहण्यासाठी इथे बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. अग्निशमक दलाचे गाड्या बंबचे गाड्या येत आहेत आणि ही आग नेमकी कशा पद्धतीने लागली अद्याप ही काही समजू शकत नाही. अग्निशमक बंबचे जे अधिकारी आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण लवकरच त्यांच्याशी या आपण या चर्चेबद्दल किंवा या आगीबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर ही सध्या ही परिस्थिती या भागाची आहे आणि केमिकल युक्त फवारा इथे पाणी सोडण्यात येत आहे आणि अशा पद्धतीने ते पाईप झूम करा, अशा पद्धतीने त्या पाईप मधून केमिकल युक्त पाणी सोडल्याने ही आग विझवण्यात काही प्रमाणात अग्निशमक बंबना जवान बंबच्या जवानांना यश आलं आहे.